न्यू सनकटच्या दुर्गे दुर्गट भारी महिमा आदिशक्तींचा या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील आदिशक्तींचा महिमा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पाहणार आहोत अमरावतीच्या श्री अंबादेवी मातेचा महिमा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावती जिल्हा आणि विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून आई अंबादेवी प्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्र उत्सवात तिच्या दर्शनाला देशभरातील भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. या अंबादेवीच्या मंदिराचा खास इतिहास आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेली माता अंबादेवीची मूर्ती वालुकेची आहे. ती अतिपुरातन असल्याचे संशोधकांचं म्हणणं आहे. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात श्री अंबादेवीची मूर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात होती असे जुने लोक सांगत असतात. या आधीचा इतिहास काळाच्या ओघात लुप्त झालाय. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिराची रचना देखील तितकीच महत्वाची आहे. मंदिरात प्रवेश करताना दिसणाऱ्या दोन शिखरांवरील कळस तांब्याचे असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर सभा मंडपाचं काचेनं मढवलेलं नयनरम्य छत उत्कृष्ट कलेची प्रचिती देतं. काळ्या रंगाची वालुका पाषाणाची श्री अंबादेवीची मूर्ती स्वयंभू आहे. या पूर्णाकृती आसनस्थ मूर्तीचे दोन हात मांडीवर विसावलेले असून मुद्रा धीर गंभीर आहे. देवीचा मुखवटा सोन्याने मढवलेला असून मागे किरीट आहे. कपाळावर बिंदी, पायात वाळ्या, कानात बुगडी, नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि सुवर्णाच्या सऱ्या, कमरेत कमरपट्टा अशा अनेक दागिन्यांसह देवीला नऊवारी साडी नेसवली जाते. श्री अंबादेवी संस्थान अमरावती या मंदिरात परिसरामध्ये आपण आहोत. श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे नवरात्र महोत्सव अत्यंत मंगल ऋतूत साजरा केला जातो. श्री अंबादेवी मंदिराची मूर्ती जर आपण बघितली ती वालुकामय मूर्ती आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व या मूर्तीला आहे. विदर्भाचं दैवत असलेले श्री अंबादेवी मंदिर त्याला एक इतिहास पण आहे. रुक्मिणीचं हरण ज्या मंदिरातनं झालं त्या मंदिराला रुक्मिणी स्वतः श्री गोपाळकृष्ण या मंदिरापाशी आले होते आणि रुक्मिणीचं हरण केलं आहे. म्हणजे ऐतिहासिक आणि पौराणिक फार मोठी परंपरा या मंदिराची. नवरात्र महोत्सव जो साजरा केला जातो तो लाखो लोकांची भाविकांची गर्दी इथे असते आणि लाखो भाविकांच्या या गर्दीमध्ये केवळ अमरावती नव्हे, अमरावती जिल्हा नव्हे, विदर्भातून नव्हे तर मुंबईपासनं तर बाहेरच्या देशातील सुद्धा लोक नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं अंबादेवीजवळ येतात. त्यांची काही मागणी असते अंबादेवीच्या नवरात्रामध्ये दर्शन घेण्याला एक फरश्रुती त्यांची असते. जीवनामध्ये अनेकांनी अनेक संकल्प केले असतात, त्या संकल्पाची प्रतिपूर्ती सुद्धा श्री अंबादेवीच्या कृपेने होते आहे ही भावना येथील भाविकांची आहे. तुम्ही जर पहाटे या मंदिरामध्ये जे काही हा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो तर नवरात्र महोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना ही पहाटे 4 वाजता केल्या जाते. अमरावती अंबादेवी संस्थानचे विश्वस्त आणि सचिव पहिली पूजा करतात, उभयता ते पूजा करतात आणि घटस्थापना होते. घटस्थापनेनंतर या देवीचा एक मंगल ध्वज रोहणाचा कार्यक्रम असतो. या मंदिराच्या एकदम उंचीवर एक ध्वज पूजला जातो आणि नवरात्रभर तो धमाखानं फडकत असतो. विदर्भ राजाच्या कुळाचे अंबादेवी कुलदैवत होते. या मंदिरातूनच भीष्मकपुत्री रुक्मिणीचे श्रीकृष्णाने हरण करून पाणी ग्रहण केल्याची पूर्वापार चालत आलेली मान्यता आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची लग्नपत्रिकाही माता अंबाबाईच्या नावाने आली होती अशी आख्यायिका आहे. श्री अंबादेवी भारतातील प्राचीन शक्तीपीठांपैकी एक असून हे रुक्मिणीचे माहेर, श्रीकृष्णाचे सासर, निराश्रितांचे आश्रयस्थान आणि सर्वांचे श्रद्धास्थान असे जगदंबेचे मंदिर आहे.